आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही मला सांगा, तुम्ही नक्की ते पैसे कोणाला दिले होते? त्या व्यक्तीचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? मला द्या. मी ते हे सगळं राहू देत, मला कळत नाही आता काय करायचं. काय सांगायचं त्या कबीर सरांना? ते वाट बघतायत. 20,000 रुपये आता काय हो. तुम्ही खानावळीच्या वेळी मदत करायला आला होता तेव्हाही आमचं नुकसान करायला निघाला होता, आणि आता हे 30,000 रुपये काय गोंधळ आहे? याला काय अर्थ आहे? अहो, त्यावेळेस तुम्हाला मदत करायला चालो देवी. याला म्हणतात सोनाच्या उलट्या बोंबा. अहो, तुमचे 30,000 रुपये गेले, माझे 50 गेले 50, आणि मी काही त्यांना सांगितलं नव्हतं, मला त्या म्हणून ते स्वतःहून आले होते. त्याचं करावं मला तो म्हणतो माझंच कर. आता मला जीव द्यावा लागणार आहे, त्याचं काय, आत्महत्या करावी लागणार आहे मला. कुठे पोहोचला तुम्ही? आपल्याला लवकर निघायचंय. कबीर सर, मी तुम्हाला नंतर फोन करते. हॅलो अर्पिता. सर ऐका ना, मी आता एका महत्वाच्या कामात आहे. हॅलो अर्पिता, घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, मी नंतर फोन करते ना. हॅलो हॅलो तरी मेजर प्रॉब्लेम झालेला असणार, त्याशिवाय अर्पिता लेट नाही होणार. सरांच्या घरीच जाऊन बघितलं पाहिजे. कारण आता शुभदा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चं नवीन नाव असेल मेनका ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. माझी पक्की खात्री आहे का ही खानावळ इलिगल आहे. अशी चार्जशीट बनवतो ना की तुझी इथून सुटका होऊ शकणार नाही. गौतम, आज मी तुला आणि तुझ्या घरच्यांना जेवायला घालणार आहे. मी आता तुला माझ्या मिठाच्या कर्जामध्ये कायमचं बांधून टाकणार आहे.
कायम. मंजिरी नाही हे गहाण ठेव. मंजिरी माझं दुसरं काही आहे का गहाण ठेवायला? सूत्र गहाण ठेवतात का ग? तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? तुमचे 30,000 माझे 50,000 सगळे पैसे बुडाले हो. गौतम गौतम दार उघड. नाही बाबा दार उघडा. अहो बाबा अहो तुम्ही ऐका ना. अहो आपण काहीतरी बोलूया. तुम्ही दार तर उघडा. हा काय वेळे पडाय. दार उघडा ना सर. गौतम सर काय सर? कबीर सर अहो बाबांनी दार लावून घेतले ते दार उघडत नाहीयेत. काय झालं गौतम सर? बाबा गौतम सर काय झालं? दार उघडा सर. बाबा दार उघडा सर. गौतम गौतम दार उघडा. मी कबीर आलोय सर. दार उघडा प्लीज. गौतम बोल ना काहीतरी. बाबा हे दार तर उघडणार नाहीत. आपण हे दार तोडू शकतो. काय होतंय सर? अहो सर सर हे काय करत होता तुम्ही? अहो कळतंय का तुम्हाला? तुम्हाला काही झालं असत तर आम्ही काय करायचं? अहो आत्महत्या हा पर्याय कधीच नसतो. तुम्ही बोला ना काहीतरी सर. तुम्ही प्लीज असे मागू नका. युवराज पाणी देते ना पाणी. तर काय झालंय सर? सर तुम्ही ओके आहात ना? गौतम सर